गुड मॉर्निंग टीएमसी व्हर्च्युअल क्लासेस मध्ये मी मिसाळ सर सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो। आज आपण 10वीच्या वर्गामधील भूमिती विषयातील वर्तुळ प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। वर्तुळाला इंग्रजी मध्ये सर्कल म्हणतात, वर्तुळ। तर सगळ्यात पहिल्यांदा वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळाची व्याख्या काय आहे हे जाणून घेऊया। वर्तुळ म्हणजे काय की एका स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावरील बिंदूच्या बिंदूपथाला वर्तुळ असे म्हणतात। काय सांगितलं, एका स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावरील बिंदूचा बिंदूपथ म्हणजे वर्तुळ होय। आकृतीमध्ये पी हा तो स्थिर बिंदू असून त्याला वर्तुळाचा केंद्रक म्हणतात, आणि स्थिर अंतर म्हणजे ही त्रिज्या आहे, या स्थिर अंतरावर हा बिंदूंचा बिंदूपथ आहे। ही कडी दिसते ना तुम्हाला, असंख्य बिंदू एकत्र येऊन ही लाईन तयार झालेली गोलाकार, स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावरील बिंदूच्या बिंदूपथाला वर्तुळ असे म्हणतात। तर वर्तुळ दिसतं कसं, तर वर्तुळ हे बांगडीसारखं दिसतं। तुम्ही बांगडी बघितली असेल, स्त्रियांच्या हातामध्ये बांगडी असते ती वर्तुळाकार असते, किंवा कानामधील रिंगा त्या पण वर्तुळाकार असतात, किंवा तुम्ही हातामध्ये जी अंगठी घालता ती अंगठी देखील वर्तुळाच्या आकाराची असते। वर्तुळ दुसरं तिसरं काही नसून एक रिंग असते। परंतु आपण चूक करतो, चेंडू असतो, चेंडूलाच आपण वर्तुळ म्हणतो। चेंडू हे वर्तुळ नाही आहे, चेंडू हा गोल आहे। काय आहे, गोल। किंवा एखादा गोळा असेल, दगड असेल, गोलाकार, ते गोल असतात, दॅट इज अ स्फियर। म्हणजे गोल आणि वर्तुळ यामधला फरक तुम्हाला कळला असेल। वर्तुळ म्हणजे निव्वळ एक कडी असते, कडी। तर वर्तुळामध्ये वर्तुळाचा अभ्यास करण्यापूर्वी वर्तुळामधील काही महत्वाच्या संज्ञांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यामधील पहिले आहे वर्तुळाची त्रिज्या म्हणजे रेडियस, वर्तुळाचा व्यास डायमीटर, वर्तुळाची जीवा कॉर्ड, वर्तुळाची छेदिका ट्रान्सवर्सल, वर्तुळाची स्पर्शिका टँजेंट, त्यानंतर एक रूप वर्तुळे म्हणजे काय, एक केंद्री वर्तुळे म्हणजे काय, छेदणारी वर्तुळे म्हणजे काय, या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर आपण या प्रकरणाच्या पुढील भागाकडे जाणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय। एका स्थिर बिंदूपासून एक वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात। काय व्याख्या सांगितले, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात। वर्तुळाची त्रिज्या आकृतीमध्ये रेषाखंड PA आहे। वर्तुळामध्ये असंख्य त्रिज्या असतात, तुम्ही कितीही त्रिज्या काढू शकता। रात्रंदिवस त्रिज्या काढत बसला तरी त्रिज्या काढणं संपणार नाही। वर्तुळाची त्रिज्या दाखवण्यासाठी कॅपिटल R किंवा स्मॉल अक्षर R हे इंग्रजीमधील अक्षर वापरतात, कारण त्रिज्याला इंग्रजीमध्ये रेडियस म्हणतात। रेडियस मधला पहिला लेटर घेतलेला आहे। त्रिज्या ही व्यासाच्या दुप्पट असते, त्रिज्येची लांबी ही व्यासाच्या किती असते, दोन पट म्हणजे दुप्पट असते। त्रिज्या समजली असेल त्यानंतर आपण बघणार आहोत व्यास। व्यासाला इंग्रजीमध्ये डायमीटर म्हणतात, आणि व्यास दाखवण्यासाठी कॅपिटल D किंवा स्मॉल D या इंग्रजीमधील अल्फाबेटांचा वापर करतात। आता व्यास म्हणजे काय, की वर्तुळाच्या केंद्रामधून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात। काय व्याख्या सांगितली, वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात। आकृतीमध्ये BC हा वर्तुळाचा व्यास आहे, कारण BC ही जीवा वर्तुळाचा केंद्रबिंदू P मधून गेलेली आहे। व्यास समजला असेल, व्यासाची लांबी ही त्रिज्येच्या दुप्पट असते आणि त्रिज्या ही व्यासाच्या निम्पट असते। हा, हे लक्षात ठेवा, त्रिज्येची लांबी व्यासाच्या निम्मी असते। अगोदर मी मला वाटतं दुप्पट बोललो होतो, त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते
आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. व्यास इज डिनोटेड बाय लेटर डी अँड स्मॉल डी. त्यानंतर आपण जीवा म्हणजे काय हे बघणार आहोत. जीवाला इंग्रजीमध्ये कॉर्ड म्हणतात. आता जीवा म्हणजे काय की ज्या रेषाखंडाची दोन्ही टोके वर्तुळावर असतात त्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा असे म्हणतात. पुन्हा सांगतो की ज्या रेषाखंडाची दोन्ही टोके वर्तुळावर असतात त्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात. आकृतीमध्ये रेषाखंड ई एफ ही वर्तुळाची एक जीवा आहे कारण रेषाखंड ई एफ ची दोन्ही टोके म्हणजे पॉइंट ई आणि पॉइंट एफ हे दोन्ही वर्तुळावर आहेत. जीवा वर्तुळामध्ये असंख्य असू शकतात. तुम्ही कोठेही वर्तुळावर दोन बिंदू जोडणारे रेषाखंड काढले तर ते सर्व रेषाखंड हे त्या वर्तुळाच्या जीवा होऊ शकतात. म्हणजे वर्तुळामध्ये असंख्य जीवा तुम्ही काढू शकता. त्यानंतर वृत्तछेदिका म्हणजे काय. छेदिका व्हॉट इज मीन बाय ट्रान्सवर्सल ऑफ अ सर्कल. की जी रेषा वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते त्या रेषा खंडाला वर्तुळाची वृत्त छेद त्या रेषेला वर्तुळाची वृत्त छेदिका असे म्हणतात. आकृतीमध्ये मी रेषा एल काढलेली आहे. वृत्त छेदिका ही रेषा असते. लक्षात ठेवा रेषा एल ही वर्तुळाची वृत्त छेदिका आहे कारण रेषा एल ही त्या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. ते दोन भिन्न बिंदू बिंदू एक्स आणि वाय आहेत. म्हणजे छेदिका ही एक रेषा असते आणि जीवा हा रेषाखंड असतो हे लक्षात ठेवा. वर्तुळामध्ये तुम्ही असंख्य छेदिका काढू शकता. कितीही छेदिका काढा. बघा मी असं बोटाने काढून दाखवतोय. अशा असंख्य छेदिका तुम्ही वर्तुळामध्ये काढू शकता. देअर इज नो लिमिटेशन ऑफ ट्रान्सवर्सल. छेदिका समजला असेल तुम्हाला. त्यानंतर आपण बघणार आहोत स्पर्शिका म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय टॅन्जेंट. द लाईन विच इंटरसेक्ट द सर्कल इन वन पॉइंट ओनली वन पॉइंट इज कॉल्ड ट्रान्सवर्सल ऑफ द सर्कल. की जी रेषा वर्तुळाला एका आणि एकाच बिंदूमध्ये छेदते त्या रेषेला वर्तुळाची स्पर्शिका असे म्हणतात. आकृतीमध्ये रेषा क्यू ही वर्तुळाची स्पर्शिका आहे कारण रेषा क्यू ही वर्तुळाला ए आणि ए या एकाच बिंदूमध्ये छेदते. आता स्पर्शिका आणि छेदिका या दोघांमध्ये साम्य काय आहे. तर स्पर्शिका आणि रेषा स्पर्शिका आणि छेदिका या दोघांमधलं साम्य म्हणजे दोन्हीही रेषा आहेत हे साम्य झालं. तो फरक काय आहे. तर छेदिका ही वर्तुळाला दोन बिंदूमध्ये छेदते तर स्पर्शिका ही वर्तुळाला फक्त एका आणि एकाच बिंदूमध्ये छेदते. दॅट इज द डिफरन्स बिटवीन जीवा अँड छेदिका. त्रिज्या व्यास जीवा याप्रमाणेच छेदिकाप्रमाणे स्पर्शिका देखील वर्तुळामध्ये असंख्य असू शकतात. तुम्ही वर्तुळाच्या बाहेरून असे स्पर्शिका काढत बसलात तर क्रिया कधीही संपणारी नाही. देर आर इन्फिनाइट टॅन्जेंट्स ऑफ द सर्कल. पण स्पर्शिका देखील अनंत म्हणजे असंख्य असू शकतात लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. ह्या पाच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत वर्तुळ शिकताना. की वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाचा व्यास, वर्तुळाची जीवा, वर्तुळाची छेदिका, वर्तुळाची स्पर्शिका. या पाच गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला वर्तुळ प्रकरण शिकणं एकदम सोपं जाणार आहे. त्रिज्येमध्ये काय सांगितलं. त्रिज्या ही व्यासाच्या निम्पट असते लक्षात ठेवा. व्यास हा वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा असते. व्यासाची लांबी ही वर्तुळाच्या दुप्पट असते आपल्या त्रिज्येच्या दुप्पट असते. जीवा म्हणजे ज्या रेषाखंडाची दोन्ही टोके वर्तुळावर आहेत त्याला जीवा म्हणतात. आणि छेदिका म्हणजे काय. जी रेषा वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते त्या रेषेला वर्तुळाची छेदिका म्हणतात. आणि स्पर्शिका म्हणजे काय. द लाईन विच इंटरसेक्ट द सर्कल इन ओनली वन पॉइंट इज कॉल्ड टॅन्जंट ऑफ द सर्कल.
तर या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्रिज्या व्यास काढण्यासाठी सूत्र आहे, पर ते सूत्र जाऊ द्या. त्यानंतर वर्तुळामध्ये आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मी. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय, की परिघ काय भानगड असते. वर्तुळाचा परिघ, व्हॉट इज सरकमफरन्स ऑफ सर्कल. परिघ हा शब्दच वेगळा वाटतो. परिघ म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये सरकमफरन्स असे म्हणतात. इट इज डिनोटेड बाय लेटर सी, सी फॉर सरकमफरन्स. वर्तुळाचा परिघ शोधण्यासाठी 2 × π × r हे सूत्र वापरतात. 2 ला π ला आणि r या दोघांना 2 ने गुणलं तर तुम्हाला वर्तुळाचा परिघ म्हणतात. वर्तुळामध्ये परिघ असतो कुठे, ही जी वर्तुळाची बाउंड्री लाईन आहे गोलाकार, या बाउंड्री लाईनची लांबी मोजणे म्हणजे वर्तुळाचा परिघ शोधणे. या पूर्ण बाउंड्रीची लांबी मोजायची, ती लांबी म्हणजे कोण आहे, वर्तुळाचा परिघ. बरोबर, लांबी मोजत बसण्यापेक्षा या सूत्रामध्ये जर किमती ठेवल्या तर लगेच तुम्हाला वर्तुळाचा परिघ लांबी न मोजता कॅल्क्युलेशन करून काढता येतो. पाय आणि आर, आर फॉर रेडियस ऑफ सर्कल, म्हणजे वर्तुळाची त्रिज्या मोजून घ्यायची किंवा दिलेली असते, आणि पाय म्हणजे वुड इज मीन बाय पाय. वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांच्या गुणोत्तराला पाय असे म्हणतात. पाय सांगतो पुन्हा, वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचे व्यास यांचा जो भागाकार आहे त्या भागाकाराला पाय असे म्हणतात. पायचा शोध भारताने लावलेला आहे, की जगाला पाय कोणी दिला, भारताने. पायच्या 2 किमती असतात. व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7 और 7.14. अशा पायच्या 2 किमती आहेत. या किमती कशा शोधता येतात, तर वर्तुळाच्या परिघाला वर्तुळाच्या व्यासाने भाग दिला तुम्ही, हे उत्तर 22/7 किंवा 7.14 येणार. कसंही वर्तुळ घ्या, लहान घ्या, मोठं घ्या, डोंगरा एवढं किती प्रचंड मोठं घ्या किंवा एकदम छोटं वर्तुळ घ्या, त्याच्या परिघाचा आणि त्याच्या व्यासाचा भागाकार केला तर तो 22/7 किंवा 7.14 येणार. लक्षात ठेवा, ट्राय टू अंडरस्टँड. तर तुम्हाला वर्तुळाचा परिघही समजलेला आहे. त्यानंतर एक आणखी एक शब्द असतो, वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, एरिया. तर वर्तुळाने व्यापलेली जी जागा असते त्या व्यापलेल्या जागेला वर्तुळाचे क्षेत्रफळ असे म्हणतात. वर्तुळाने व्यापलेल्या जागेला वर्तुळाचे क्षेत्रफळ असे म्हणतात. के फळ्यावर मी वर्तुळ काढलंय, त्याने व्यापलेली जागा बघा. ही जी व्यापलेली जागा आहे या जागेला म्हणायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ द सर्कल. ओके, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे π/r² म्हणजे त्रिज्येच्या वर्गाला जर पायने तुम्ही गुणिला तर तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळतं. लक्षात आलं वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय असतं, तर या ठिकाणी तुम्हाला वर्तुळाबद्दल ही सर्व माहिती सांगितलेली आहे. ही माहिती समजून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा. पुन्हा बघितला तर नक्कीच तुम्हाला वर्तुळ इज नॉट डिफिकल्ट, इट इज अ सिंपल कन्सेप्ट अँड यू विल अंडरस्टूड इझिली. नाव वी आर गोइंग टू सी व्हॉट इज एकरूप वर्तुळे. एकरूप वर्तुळे म्हणजे काय, तर फळ्यावर मी आकृती काढून समजावतो. एक वर्तुळ आहे आणि हे दुसरं वर्तुळ आहे. वर्तुळ गोल वाटत नाही पण आता समजून घ्या, हे दोन्ही वर्तुळ एकरूप वर्तुळ आहेत. या दोन्ही वर्तुळांना एकरूप वर्तुळ का म्हणायचं, या आकृतीचं निरीक्षण केल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही वर्तुळांची त्रिज्या ही 4 सेंटीमीटर आहे. किती आहे, 4 सेंटीमीटर. म्हणजे 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर यावरून तुम्ही ठरवू शकता की दोन्ही वर्तुळाची त्रिज्या समान आहे, म्हणून त्यांना म्हणायचं एकरूप वर्तुळ आहे.
एकरूप वर्तुळाची व्याख्या कशी करतात? द सर्कल्स विच हॅव सेम रेडियाय आर कॉल्ड कॉंग्रंट सर्कल, किंवा मराठीमध्ये ज्या दोन वर्तुळांची त्रिज्या एकरूप असते किंवा समान असते त्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात. एकरूप वर्तुळ तुम्हाला समजलं असेल, नसेल समजलं तर पुन्हा व्हिडिओ बघत बसा. त्यानंतर बघणार आहोत आपण एक केंद्रीय वर्तुळे. एक केंद्रीय वर्तुळे नावामध्येच व्याख्या आहे. मी फळ्यावर एक केंद्रीय वर्तुळांची एक आकृती काढतोय की ज्या दोन वर्तुळांचा किंवा जास्त वर्तुळ आहे, दोनापेक्षा जास्त पण असू शकतात, ज्या वर्तुळांचा केंद्रबिंदू हा एकच असतो, एक एक नावातच एक केंद्र, वर्तुळे असंख्य असू शकतात पण त्यांचा केंद्रबिंदू मात्र एकच असू शकतो, अशा वर्तुळांना एक केंद्रीय वर्तुळे असे म्हणतात. त्यांचा केंद्र एक असतो मात्र त्रिज्या वेगवेगळी असते. त्रिज्या वेगवेगळी घेऊन तुम्ही असंख्य असे केंद्रबिंदू पी मानून असंख्य वर्तुळे तुम्ही घरी बसून काढू शकता. एक केंद्रीय वर्तुळ आकृतीमध्ये या दोन्ही वर्तुळांचा केंद्रबिंदू कोण आहे? पी. म्हणून त्यांना आपण म्हणू शकतो एक केंद्रीय वर्तुळे. त्यानंतर आपण एक पुन्हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये की छेदणारी वर्तुळे म्हणजे काय. वुड इज मीन बाय इंटरसेक्टिंग सर्कल, छेदणारी वर्तुळे. आता फळ्यावर एक वर्तुळ काढले मी, त्या बाजूलाच एक दुसरं वर्तुळ काढतो. आता दोन्ही वर्तुळांचं तुम्ही निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही वर्तुळ एकमेकावर ओव्हरलॅप झालेली आहे. दिसतात का? हे पी केंद्र असलेलं वर्तुळ आणि क्यू केंद्र असलेलं वर्तुळ, दोन्ही वर्तुळ ओव्हरलॅप झालेली आहेत. दोन्ही वर्तुळ एकमेकांना या दोन बिंदू मध्ये छेदलेले आहेत. त्या बिंदूंना नाव देऊ आपण बिंदू ए आणि पी. लक्षात आलं? छेदणारी वर्तुळे म्हणजे काय? द सर्कल विच आर इंटरसेक्टिंग इच अदर इन टू डिफरंट पॉइंट्स आर कॉल्ड इंटरसेक्टिंग सर्कल इन मराठी. एकमेकांना दोन भिन्न बिंदू मध्ये छेदणाऱ्या वर्तुळांना एक केंद्रीय वर्तुळे असे म्हणतात. आपले छेदणारी वर्तुळे असे म्हणतात, एक केंद्रीय नाही सॉरी. त्यानंतर आपण बघणार आहोत की वर्तुळाची स्पर्शिका ही त्या वर्तुळाला लंब असते. कशी असते? लंब. त्यासाठी एक छोटा एक्सपेरिमेंट करणार आहोत. समजा एक वर्तुळ आहे, दिस इज वन सर्कल, दिस इज अ बिग सर्कल, अँड नाव सेंटर ऑफ द सर्कल इज पॉइंट ओ. वर्तुळ, वर्तुळाचा केंद्र, मी सेंटर ऑफ द सर्कल इज ओ. ओ पासून वर्तुळावर जोडणारी एक रेषा काढा. ती रेषा म्हणजे झाली वर्तुळाचा केंद्र बिंदू. ती रेषा म्हणजे सॉरी वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेषा झाली वर्तुळाची त्रिज्या. म्हणजे आकृतीमध्ये ओपी रेषाखंड ओपी ही एक वर्तुळाची त्रिज्या आहे, तो काय ठेवा. त्यानंतर आपण एक रेख ओपीला लंब असणारी एक रेषा ए बी काढू. कंपासचा वापर करून काढा किंवा कोण मापकाचा वापर करून काढा. ए बी म्हणजे रेख आपल्या त्रिज्या ओपीला लंब असणारी जीवा ए बी काढा. त्याला आपण जीवाच म्हणूया, जीवा किंवा मग तिला छेदिका करूया आपण. तिला असं एक्सटेंड केलं दोन्ही बाजूला तर ती होईल छेदिका. ओपीला लंब, छेदिका ए बी काढा. आता त्या छेदिकेला खाली खाली सरकवा. ती इथे सरकवली, व्यवस्थित सरकवा. सरकवल्यानंतर असे सरकवा की हा कोण 90 चाच राहील. खाली जेव्हा तुम्ही छेदिका घेता
तेव्हा बिंदू ए आणि बी एकमेकांच्या थोडे जवळ येतात. डिस्टन्स बिटवीन देम डिक्रीजेस. इफ यू गो स्लोली डाउनवर्ड द डिस्टन्स बिटवीन देम गोज ऑन डिक्रीजिंग. त्यानंतर आणखी छेदिका ए बी ला खाली सरकवा. खाली सरकवल्यानंतर आणखी काय होईल की बिंदू ए आणि बी मधील अंतर कमी कमी होत जाईल. त्यानंतर आणखी छेदिका ए बी ला खाली सरकवा. पी या बिंदू मध्ये बिंदू ए आणि बी एकत्र येतील. पी या बिंदू मध्ये बिंदू ए आणि बी एकत्र येऊन छेदिका ए बी पासून स्पर्शिका तयार होते. काय तयार होते? स्पर्शिका. म्हणजे ही झाली आता स्पर्शिका. स्पर्शिकेला नाव देऊया स्पर्शिका एल. म्हणजे सुरुवातीला ए बी ही छेदिका होती, ती वर्तुळामध्ये तुम्ही खाली खाली सरकवली हळू 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 हळू. तर ती जेव्हा वर्तुळावर आली एकदम वर्तुळावर आणि ती जेव्हा एकाच बिंदू मध्ये छेदायला लागली तेव्हा ती झाली स्पर्शिका. कोण मात्र 90 राहिला. म्हणजे रेषा एल ही त्रिज्येला 90 कोण करते. म्हणजे ती त्रिज्येला लंब आहे. काय आहे? लंब. पण वर्तुळाची स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते या छोट्याशा प्रयोगाद्वारे सिद्ध झालेला आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की एका बिंदू मधून जाणारी किती वर्तुळ काढता येतात. एका बिंदू मधून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात. समजा पी हा एक बिंदू आहे. पी हा एक बिंदू आहे. पी मधून जाणारं वर्तुळ काढायचं तुम्हाला. कंपोज मध्ये अंदाजे थोडस अंतर घेऊन पी वर पेन्सिल ठेवून लोखंडाचं टोकाचं साईडला ठेवायचं आणि पेन्सिल अशा रीतीने फिरवायची की पेन्सिल त्या पी बिंदू मधून जाईल किंवा वर्तुळ पी मधून जाईल. बरोबर. अशा प्रकारे वेगवेगळ्या त्रिज्या घेऊन तुम्ही पी बिंदू मधून जाणारी असंख्य वर्तुळे काढू शकता. अगदी रात्रंदिवस तुम्ही वर्तुळे काढत बसलात तरीही वर्तुळ काढायची प्रक्रिया संपणारी नाही. त्यासाठी फक्त तुम्हाला त्रिज्या बदलावी लागेल. यू हॅव टू चेंज ओनली रेडियस ऑफ द सर्कल देन यू कॅन ड्रॉ इन्फिनाइट सर्कल. हाऊ मच सर्कल? यू कॅन ड्रॉ इन्फिनाइट सर्कल. ओके. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल या प्रयोगावरून की एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात. त्यानंतर दोन बिंदू मधून जाणारी किती वर्तुळ काढता येतात याचा सराव तुम्ही घरी करा. त्यानंतर तीन बिंदू मधून देखील किती वर्तुळ काढता येतात याचा देखील तुम्ही घरी सराव करा. त्यानंतर आपण एक छोटस प्रमेय बघणार आहोत. एक प्रमेय बघणार आहोत की स्पर्शिका खंडाचे प्रमेय बघणार आहोत. ते प्रमेय झाल्यानंतर आपण थांबूया. स्पर्शिका खंडाचे प्रमेय. स्पर्शिका खंडाचे प्रमेय. आता हे प्रमेय काय आहे हे तुम्हाला मी समजावतो. नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघत राहा. पहिल्यांदा या प्रमेयाची मी आकृती काढतो. एक वर्तुळ काढायचंय. त्या वर्तुळाचा केंद्रबिंदूला नाव द्यायचंय ओ. वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये एक बिंदू घ्यायचा आहे. त्या बिंदूला नाव द्यायचंय पी. त्यानंतर बिंदू ओ आणि पी एकमेकाला पट्टीच्या साह्याने जोडून घ्यायचे. बरोबर. आता बिंदू पी मधून वर्तुळावर फक्त दोनच स्पर्शिका काढता येतात. मी फळ्यावर काढतोय बघा, नीट लक्ष द्या. त्या नाव दिव्या स्पर्शिका ए पी आणि स्पर्शिका आहे पी पी. अशा दोन स्पर्शिका काढलेल्या आहेत. बिंदू ए आणि ओ पेन्सिलने जोडून घ्या. पट्टी वापरा. ओके. ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे. ए पी ही स्पर्शिका आहे.
वर्तुळाची त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. काय असते? लंब. दॅट इज वाय अँगल ए इज अ राईट अँगल ट्रँगल. ऑल्सो यू जॉईन बिंदू ओ अँड बी, देन यू विल गेट अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. ही झाली आकृती. आकृती झाल्यानंतर तुम्हाला काढा लिहायचा असतो पक्ष. वॉट इज गिव्हन? ओके, आता फळ्यावरच्या आकृतीचं निरीक्षण केलं तर आकृतीमध्ये तुम्हाला दोन काटकोन त्रिकोण दिसतील. पहिला आहे त्रिकोण ओ ए पी आणि दुसरा आहे त्रिकोण ओ बी पी. हे दोन्ही काटकोन त्रिकोण दिसतात. ओके, आता पक्षामध्ये काय येईल की बिंदू ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून पी हा बाह्य भागातील बिंदू आहे. रेखा पी ए आणि रेखा पी बी स्पर्शिका खंड आहे. बरोबर. पक्षानंतर लिहायचं असतं साध्य. तुमचं साध्य काय आहे? स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. म्हणजे ए पी बरोबर बी पी. साध्य म्हणजे तुम्हाला सिद्ध करायचंय की खरोखर स्पर्शिका खंडाची लांबी समान आहे का. की कारण वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळावर काढलेले स्पर्शिका खंड नेहमी समान लांबीचे असतात हे आपण प्रूव्ह करणार आहोत. पक्ष झालं, साध्य झालं, त्यानंतर लिहायची असते सिद्धता. सिद्धता मीन्स प्रूफ. व्हॉट इज द प्रूफ ऑफ दिस थिअरम? सिद्धता म्हणजे काय? साध्य मिळवण्यासाठी जी आपण तर्कशुद्ध मांडणी करतो, साध्य मिळवण्यासाठी केलेली तर्कशुद्ध मांडणी म्हणजे सिद्धता होय. व्हॉट इज मीन बाय प्रूफ? आता प्रूफ मध्ये बघा सिद्धता की त्रिकोण एओपी व त्रिकोण बीओपी मध्ये, त्रिकोण एओपी व त्रिकोण बीओपी मध्ये अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. याला कारण लिहायचं स्पर्शिका त्रिज्या प्रमेय किंवा स्पर्शिका त्रिज्याचा गुणधर्म. स्पर्शिका त्रिज्या परस्परांना लंब असतात. ओके, आता हे दोन्ही काटकोन त्रिकोण झालेले आहेत. आता काय? हे दोन्ही काटकोन त्रिकोण आपण एक रूप दाखवणार आहोत. बरोबर. काटकोन त्रिकोण एक रूप दाखवण्यासाठी कर्णभुजा कसोटी वापरतात. कुठली कसोटी? कर्णभुजा कसोटी, हायपोटेन्यूस साइड थिअरम. बघा, त्रिकोण एओपी चा कर्ण आहे ओपी. कर्ण ओपी एक रूप कर्ण, एक रूप कर्ण आहे ओपी. कर्ण ओपी ला एक रूप आहे ओपी. ओपी ओपी का लिहिलं? कारण दोन्ही त्रिकोणामध्ये कर्ण सामायिक आहे. द हायपोटेन्यूस इज कॉमन फॉर बोथ ट्रायंगल. याला कारण लिहायचं सामायिक भुजा किंवा सामायिक बाजू असं लिहिलं तरी चालेल. कर्ण ओपी ला एक रूप ओपी झाला. आता बघूया अजून काय एक रूप आहे. बाजू आता आपल्याला कर्ण भुजा म्हणजे अजून एक एक रूप बाजू शोधावी लागेल दोन्ही त्रिकोणामध्ये. ओके, त्रिकोण ओ ए पी मध्ये बाजू ओ ए वर्तुळाची त्रिज्या आहे. त्रिकोण ओ बी पी मध्ये बाजू ओ बी देखील वर्तुळाची त्रिज्या आहे. या दोन्ही त्रिज्या एक रूप आहेत कारण एकाच वर्तुळामध्ये असणाऱ्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात. की वर्तुळामध्ये तुम्ही हजारो त्रिज्या काढल्या, लाखो त्रिज्या काढल्या, तरी प्रत्येक त्रिज्येची लांबी लेंथ ऑफ ऑल रेडियस आर सेम. म्हणून इथे रेख ओ ए ला एक रूप आहे रेख ओ बी. म्हणजेच रेषाखंडाला बाजू म्हणतात. बाजू ओ ए एक रूप बाजू ओ बी. याला कारण लिहायचं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या द रेडियस ऑफ रेडिया ऑफ सेम सर्कल आर ऑलवेज कॉंग्रुएंट. ओके, एका त्रिकोणाचा कर्ण आणि बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्ण आणि बाजूशी एक रूप झालेला आहे. म्हणून त्रिकोण
AOP एकरूप त्रिकोण आहे BOP. नाव इथे शोध, कर्ण बाजू कसोटी म्हणजे कर्ण भुजा कसोटी. कुठली कसोटी वापरली आपण? कर्ण भुजा कसोटीने दोन्ही त्रिकोण एकरूप झालेले आहेत. जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्या त्रिकोणांच्या तीन बाजू एकरूप असतात, म्हणजे एकाच्या तीन बाजू दुसऱ्याच्या तीन बाजूशी एकरूप असतात, आणि एकाचे तीन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन कोणाशी एकरूप असतात, म्हणजे सहा संगत घटक एकरूप असतात. लक्षात ठेवा, इफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट देन सिक्स पॉइंट्स आर कॉन्ग्रंट. ओके, आता हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले म्हणजे त्यांच्या बाजू एकरूप झाल्या, बरोबर. एपी ची संगत बाजू आहे बीपी. खाली लिहायचं मग, बाजू एपी एकरूप बाजू आहे बीपी. एपी ला एकरूप झाली बीपी, याला कारण लिहायचं एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. इंग्लिश करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बाजू एपी ला एकरूप बाजू बीपी आहे, याचा अर्थ होतो एपी बरोबर बीपी. म्हणजे एपी आणि बीपी ची लांबी कशी आहे? समान. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक प्रमेय शिकलेला आहोत, स्पर्शिका खंडाचे प्रमेय. कि ज्या प्रमेयामध्ये आपण शिकलो की वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळावर काढलेले स्पर्शिका खंड हे समान लांबीचे असतात. त्यासाठी आपण एक वर्तुळ काढलं, वर्तुळाच्या बाह्य भागात पी बिंदू काढला, पी मधून वर्तुळावर दोन स्पर्शिका काढल्या, आकृती तयार झाली. आकृतीनंतर पक्ष लिहिला आपण, पक्षानंतर साध्य, आणि साध्यानंतर लिहिलेले आहे सिद्धता. तर अतिशय सोपं प्रमेय आहे, समजून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघत बसा. एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा, नाही समजलं चौथ्यांदा बघा, अजून नाही समजलं पाच वेळा बघा. पाच वेळा बघून समजलंच नाही तर बघायचं सोडून द्या, कारण तुमच्या डोक्याचा प्रॉब्लेम झाला. मग तुम्हाला एवढ्या वेळा बघूनही समजत नाही, दॅट इज वाय युअर मेमरी प्रॉब्लेम. ओके, मला वाटत नाही मेमरी प्रॉब्लेम असेल तुम्हाला. त्यानंतर आपण वर्तुळाचा बाह्य भाग आणि वर्तुळाचा अंतर्भाग म्हणजे काय बघूया आपण. आता हा आहे वर्तुळाचा अंतर्भाग, बिंदू पी हा वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये आहे, दॅट इज द वर्तुळाचा अंतर्भाग. आणि इथे क्यू बिंदू घेतला, इथे तुम्ही आर बिंदू घेतला, त्या दोन्ही बिंदूंचं निरीक्षण करा. हे दोन्ही बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आहेत. हा झाला वर्तुळाचा बाह्य भाग, दिस इज द बाह्य भाग आणि दिस इज द अंतर्भाग, बरोबर. अंतर्भागातील बिंदू म्हणजे काय? कि जे बिंदू वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा कमी अंतरावर असतात त्या बिंदूंना वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू असे म्हणतात, आणि जे बिंदू वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा जास्त अंतरावर असतात त्या बिंदूंना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू असे म्हणतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळ प्रकरणाला सुरुवात केली होती. वर्तुळ प्रकरणात सुरुवात जोरदार झालेली आहे, व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल मला वाटतं. समजलं नाही तर पुन्हा व्हिडिओ बघा. आता पुढे जेव्हा दुसरा तास असेल त्या तासाला आपण सराव संच 3.1 चा अभ्यास करणार आहोत. वी आर गोइंग टू सी प्रॅक्टिस सेट 3.1. तर आज आपण काय शिकलोत हे तुमच्या लक्षात झालं असेल की वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाचा व्यास, वर्तुळाची जीवा, वर्तुळाची स्पर्शिका, वर्तुळाची वृत्तछेदिका, अंतर्भाग, बाह्यभाग, त्रिज्येचं सूत्र, व्यासाचं सूत्र, वर्तुळाचा परिघ म्हणजे काय,
वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि एका प्रमेयाचा अभ्यास आपण केलेला आहे. तर या ठिकाणी आज येथे थांबूया. धन्यवाद. बाय बाय.